महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सध्या मुस्लिम समाजातील पवित्र समजणारा जाणारा महिना म्हणजे रमजान सुरू असून या महिन्यात सायकाळच्या वेळी रोजा सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते। मागील 25 वर्षापासून परभणी जिल्ह्यातील चारठाणा या गावी हिंदू व मुस्लिम समाजातील लोक सण एकत्रित येऊन मोठ्या उत्सवात साजरी करतात। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजानिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा मस्जिद येथे करण्यात आले होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या वतीने ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती। 20 ते 25 वर्षापासून चारठाणा या ठिकाणी हिंदू मुस्लिमाचं एक ऐक्य म्हणून आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि मुस्लिम बांधवसुद्धा दसऱ्याच्याला आमच्या पालखीचं स्वागत करतात। ही परंपरा गेल्या 25 वर्षापासून आम्ही चारठाणा या गावात जपतो। आज जरी या महाराष्ट्राचं देशाचं वातावरण खराब झालं असेल, परंतु चारठाणचं वातावरण, चारठाणची माती आणि चारठाणचं पाणी वातावरण न बिघडू देणारी आहे। या ठिकाणी आम्हाला कुठल्याही बंदोबस्ताची गरज लागत नाही। हनुमान चालीसाचं पठण जरूर करायला पाहिजे की आपल्या पवित्र घरात, जिथं आपलं देवघर आहे, अशा ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण करणं आवश्यक असतानासुद्धा रस्त्यावर पठण करण्याची भाषा बोलू लागणाऱ्याला मला वाटतं धर्म त्यांनी समजून घ्यावा। आम्हीसुद्धा त्याचा आदर करतो आणि ज्यावेळेला अजान चालू असती ती काही सेकंदाची असती, त्यामुळं उगाच भोंगे खाली उतरवा। भोंगे आमच्यासुद्धा ज्यावेळेला सकाळी काकडा होतो, आरती होतो, त्यावेळेलासुद्धा भोंग्याचा आवाज असतो। अशा वेळेला कोणालाही त्रास होत नाही आणि नेमकं वातावरण खराब करण्यासाठी हे काही महाराष्ट्रात चालू आहे हे कोणालाही न पटणार आहे आणि सर्वसामान्य जनतेनं ह्या गोष्टी समजून घेतल्या। खऱ्या अर्थानं आमचा आदर्श ह्या महाराष्ट्रासह सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी दरवर्षी आम्ही या इफ्तार पार्टीचं आयोजन